माझे विद्यार्थी मित्रांनो, तर इयत्ता सातवीचा आपण चौथा धडा स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे कोन व कोनांच्या जोड्या, अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. ओके बाळांनो, तर याच्यामध्ये आपण बघतोय सराव संच 15 आणि 16 आपला झालेला आहे. आज आपण सराव संच 17 घेतो. आतापर्यंत कोणांच्या 3 जोड्या शिकलात तुम्ही. एक होती संलग्न कोण, ऍडजसंट अँगल. दुसरी होती कोटी कोण, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आणि तिसरी होती पूरक कोण, सप्लिमेंटरी अँगल. तर काल मी सप्लिमेंटरी अँगल पूरक कोणाचा व्हिडिओ बनवला होता की ज्या दोन कोणांची बेरीज 180 अंश असते, त्यांना पूरक कोण म्हणतात. कोटी कोण म्हटलं की बेरीज 90, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हटलं की बेरीज 90, पूरक कोण म्हणजे सप्लिमेंटरी अँगल, त्यांची बेरीज 180 अंश असते बाळा. ओके, व्याख्या पण पाठ करायला लावले होते मी तुम्हाला. आता याचा मी सराव संच 17 घेतोय डायरेक्ट, प्रॅक्टिस सेट 17 घेतोय मी डायरेक्ट. पहिला प्रश्न आहे की यांच्या पूरक कोणांची मापे काढा, याचा पूरक कोण काढा. आता याचा पूरक कोण कसा काढतात असं लिहावं लागेल. 15 अंशचा पूरक कोण कसा काढतात, पूरक कोण तुम्हाला मी काल पण शिकवलेला आहे. कसा की 180 तून हा 15 काय करता, वजा करता, म्हणजे सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल ऑफ 15. 15चा पूरक कोण काढायचा आहे तुम्हाला. 15चा पूरक कोण कसा काढणार तुम्ही, ह्या 15ला 180 तून वजा करणार. 180 तून जर 15 वजा केले ना तुम्ही, तर उत्तर येईल बघा तुमचं 165. किती येईल, 165. तर याचा अर्थ या 15चा सप्लिमेंटरी अँगल किती आहे, 165. तर थोडक्यात काय, पूरक कोण काढताना तुम्हाला हा कोण 180 मधून वजा करावा, आणि कोटी कोण काढताना हा कोण तुम्हाला 90 मधून वजा करावा. पण आता तुम्हाला पूरक कोण काढायचा आहे. आणखी एक बघा, 85चा पूरक कोण. 85 अंशचा पूरक कोण कसा काढणार, 85 अंशचा पूरक कोण, सप्लिमेंटरी अँगल ऑफ 85. कसा, 180 तून 85 काय करावं लागेल, वजा. जर तुम्ही 180 तून 85 वजा केले असेल, उभी मांडणी करून, तुम्हाला माहिती वजाबाकी 0 तून 5 जात नाही, म्हणून 10 10 तून 5 गेले, खाली उरले 5. इथे एक हातचा घेतलेला होता, 7 राहिले होते, परत 7 तून 8 जात नाही, म्हणून 17 17 तून 8 गेले, 9 एक परत 0 95. ते बघा तुम्ही कसं करता येईल, तुम्हाला वजाबाकी तशी करा. उत्तर आहे 95 अंश. तर हे तुम्हाला गणित आहे, लक्षात घ्या. दोन गणित मी करून दाखवले, हा तिसरा 120 अंश, चौथा 37 अंश, पाचवा 108 अंश, सहावा 0 अंश, आणि सातवा ए अंश. एच कसं असतं, वजाबाकी होत नाही, त्याचं उत्तर फक्त डायरेक्ट 180 वजा ए येईल, आणि हीच उत्तर राहील तुमचं. याच आठवं 9वं 10वं हे गणित पुस्तकातले नाही आहे, जास्तीचे दिले मी तुम्हाला. तर मी दोन गणित करून दाखवलेले, पुढचे तुम्ही करा. पूरक कोण, ओके बाळांनो, मागच्या व्हिडिओत तर तुम्ही बघितलेलंच आहे, तेव्हा पण आपण याची भरपूर प्रॅक्टिस केली. आता परत एकदा दिलंय तुम्हाला मी होमवर्क, करा तुम्ही. हा आता हा दुसरा प्रश्न बघा, इथं त्यांनी खूप सारे कोण दिलेले, 1 2 3 4 5 6 7 8 कोण दिलेले. हा कोण बी ए, ज्याचं माप 60 आहे, हा कोण एल आहे, त्याचं माप 30 आहे, याला एम म्हणजे माप वाजता, त्याला माप कोण एन बरोबर 30 अंश, मेजर अँगल एन बरोबर 30 डिग्री, मेजर वाजता याला, मेजर माप. याचा अर्थ कोण यांचं माप 30 आहे, वायचं 90 आहे, जेचं 150 आहे, डीचं 75 आहे, बीचं 0 आहे, एचं 15 आहे, आणि जीचं 120. तर याच्यावरून तुम्ही कोटी कोणांच्या पण जोड्या बनवून दाखवा. कोटी कोण कोणते कोणते येतील त्या जोड्या बनवा, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. त्याच्या जोड्या बनवा, आणि दुसऱ्या पूरक कोणाच्या जोड्या बनवा, पूरक सप्लिमेंटरी अँगल. तर आता तुम्ही कोणते पण कोण घ्या, दोन दिलेल्या 8 कोणापैकी, पण कोटी कोण म्हटलं की त्यांची बेरीज किती यायला पाहिजे, 90, आणि सप्लिमेंटरी अँगल्स म्हटलं की त्यांची बेरीज किती यायला पाहिजे, 180. तर तुम्ही बघा, एकदा पुन्हा कोणाची बेरीज 90 आहे, सांगा पुन्हा कोणाची बेरीज 90 येईल, या बी आणि एन ची येईल की नाही, कारण बी आणि एन ही जोडी झाली. आपल्याला मापदंड दाखवायची नाही, बेरीज करून दाखवायची नाही, बेरीज तुम्ही तुमच्या मनातल्या मनात करा. 60 आणि 30 ची बेरीज 90 होती बघा, म्हणून इथं बी आणि एन एक जोडी आहे. आणखी कुणाची बेरीज 90 होईल, चेक करत चला, या 75 आणि 15 ची, 75 आणि 15 जर तुम्ही बेरीज केली तर 90 होती, म्हणून तुम्हाला कोण डी आणि कोण एफ ही पण एक कोटी कोणाची जोडी आहे असं सांगावं लागेल. आणि नंतर तुम्ही वाय आणि ई ची बेरीज जर केली 90 आणि 0 ची, ती पण एक 90 होते बघा. म्हणून कोण वाय आणि कोण ई या 3 जोड्या ज्या आहेत ना, त्या कोटी कोणाच्या आहेत, कारण तू बघा बी आणि ई यांचे दिसतंय ना तुम्हाला 60 आणि 30, त्याची पण बेरीज 90 बनते. त्याच्यानंतर डी आणि एफ बघा, 75 आणि 15, ते पण 90 बनतं, आणि वाय आणि ई जर बघितलं 90 आणि 0, ते पण 90च बनतं. म्हणून ह्या कोटी कोणाच्या जोड्या आहेत, तुम्हाला कळतं का कोटी कोण म्हणजे काय. ज्या दोन कोणांची बेरीज 90 अंश असते त्यांना एकमेकांची कोटी कोण म्हणतात,
कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बेरीज 90 आली पाहिजे. आता सप्लिमेंटरी अँगल्स पूरक कोन बेरीज 180 आली पाहिजे. बघा कुणा कुणाची बेरीज 180 येते आता चेक करा. 180 म्हटल्यावर एक नक्कीच मोठा कोन घ्यावा लागेल तुम्हाला. 150 बरोबर कोन 30 म्हणून तुम्ही कोन जे कॉमा कोन एन म्हणू शकता. हे मागे पुढे झालं चालतं का. 150 आणि 30 180 बनतो. तसे 120 आणि 60 म्हणून कोन बी आणि कोन जी हे दोघं पण पूरक कोन बिरिदेक्षाची करते बघा यांच्या दोघांची पण दोघांची. आणखी कुणी आहे का? नाही. बस एवढेच समजलं तुम्हाला. तर हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि सप्लिमेंटरी अँगल्स हां कसं ओळखायचं कळलं ना तुम्हाला. इझी बाळांनी हां. आता हा एक प्रश्न बघा. इथं ते बोलता काय की त्रिकोण एक्स वाय झेड आहे त्याचा जर वाय कोण 90 चा असेल. त्रिकोण एक्स वाय झेड आहे आणि त्याचा वाय कोण 90 चा असेल तर एक्स आणि झेड मधला संबंध लिहा. त्रिकोण माहिती तुम्हाला सगळ्यांना. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180. कोण एक्स प्लस कोण वाय प्लस कोण झेड यांच्या तिघांची बेरीज 180 असते बाळांनो. त्यातला जर हा वाय 90 चा असेल म्हणजे हा एक्स आहे हा वाय 90 चा असेल तर तुम्हाला लक्षात येईल बाळांनो की हा जो एक्स आणि झेड आहे ना एक्स आणि झेड आहे ना त्याची पण बेरीज किती यायला पाहिजे? 90च यायला पाहिजे. कशी काय असं गणित केलं तर कळतच तुम्हाला ते. बघा गणित कसं केलं. एक्स वाय झेड तिघांची बेरीज किती आहे? 180. त्यातला एक्स आणि झेड तुम्हाला माहिती का? नाही. पण वाय किती दिलेला आहे त्यांनी आपल्याला 90 बरोबर किती? 180. जर तुम्हाला हे एक्स आणि झेडची बेरीज काढायची असेल एक्स आणि झेडची बेरीज काढायची असेल तर हा अधिकचा 90 तिकडून वजा करावा लागतो. हा अधिक असेल तर तिकडून वजा करावा लागतो. जर वजा केला तर उत्तर किती येतं? 90. याचा अर्थ एक्स आणि झेडची बेरीज पण किती आली? 90. म्हणून त्यांच्यामध्ये काय संबंध आहे? ज्या दोन कोणांची बेरीज 90 येते त्यांना एकमेकांचे काय म्हणतात? कोटी कोण. म्हणून तुम्हाला सांगावं लागेल कोण एक्स व कोण झेड हे एकमेकांचे कोटी कोण आहेत. एकमेकांचे कोटी कोण आहे. म्हणजे अँगल एक्स अँड अँगल झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. नाही कळालं का? हे बघा त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज किती असते? 180. त्यातला वाय जर 90 असेल तर ऍटोमॅटिकली एक्स आणि झेडची बेरीज पण 90च येणार ना. कारण 90 180 बनतं. एक कोण 90 आहे उरलेले 90 मिळून 90 असतात. मग जर ते दोघं मिळून 90 असेल तर त्यांना एकमेकांची कोटी कोण म्हणतात. स्टेप लिहिलेली ती पद्धत. ओके इझी ना. आता काय बोलतात की कोटी कोणांच्या जोडीतील कोणांच्या मापाचा फरक जर 40 असेल तर त्या कोणांची मापे काढा. दोन कोटी कोण आहे पण त्यांचा फरक 40 आला पाहिजे. कोटी कोण म्हटलं की त्यांची बेरीज तर 90 येणारच. बेरीज 90 खूप जणांची आहे पण त्यांचाच फरक 40 बनतो का ते आपल्याला काढायचंय. तुम्ही जर 60 आणि 30 घेतलं तर यांची पण बेरीज 90 बनते पण यांचा फरक 40 आहे का? म्हटल्यावर असे कोण शोधायचे आपल्याला ज्यांचा फरक तर 40 पाहिजेच पाहिजे परत त्यांची बेरीज पण 90 भरली पाहिजे. आता बेरीज 90 भरणारे खूप कोण आहे तुमच्याकडे? 80 आणि 10 पण बेरीज 90 भरते बघा पण यांचा फरक 40 बनतो का? नाही. मग 70 आणि 20 पण 90 भरतं बघा पण यांचा फरक तरी 40 बनतो का? नाही. पण मग 65 आणि 15 घेऊन बघा. सॉरी 65 आणि 25 घेऊन बघा. घ्या तर 65 आणि 25 असे दोन अंक आहे बाळांनो. कारण हे एकमेकांची कोटी कोण सुद्धा आहे कारण त्यांची बेरीज 90 पण बनते आणि ह्या दोन कोणांचा जर तुम्ही फरक बघितला ना तर तो किती बनतो? 40 बनतो की नाही बघा तुम्ही. म्हटल्यावर ते जे दोन कोण आहेत ते कोणते असले? 65 आणि 25. कारण ते एकमेकांची कोटी कोण पण आहे आणि त्यांचा फरक किती आहे? 40 आहे. डायरेक्ट लिहिलोय लिहितोय आपण. लक्षातच ठेवा तुम्ही एवढं एक गणित आता काय करणार आपण ते आता लक्षात घ्या. त्याची काही स्टेप बीट नाही बनवत मी. मग ते कोण कोणते? हे कोण 65° 25° आहे. दॅट अँगल्स आर 65° 25° एकदम सोपं आहे बघा. कोणते कोणते कोण येते? एक 65° आणि एक 25. कारण ते एकमेकांची कोटी कोण आहे कारण त्यांची बेरीज 90 भरते आणि त्यांचाच फरक किती पाहिजे होता त्यांना? 40 तर भरतो. समजतंय का तुम्हाला? तर या सराव संचामध्ये सगळे 7 प्रश्न आहेत. त्यात ते 4 झाले बाळांनो. राहिलेले 3 लगेच करून दाखवतो आणि मग याला थांबवतो. ओके ओके बाळांनो. तर सराव संच 17 चालू आहे आपला आज. याच्यामध्ये आपण सगळा पूरक कोणांचा अभ्यास करतोय. सप्लिमेंटरी अँगलचा अभ्यास करतोय. तर पूरक कोण म्हणजे ज्यांच्या दोघांची बेरीज 180° असते. ओके तर त्यातले हे राहिले 3 गणित शेवटचे. तर
ते काय बोलता हा चौकोन एक आयत आहे. मी माझ्याकडे प्रश्न मराठीतच लिहिलेले कारण माझ्याकडे इंग्लिशचं पुस्तक नाही आहे म्हणून. पण सेमी इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश मिडियमवाल्यांनी पुस्तक प्लीज जवळ घ्या, प्रश्न कसा आहे समजून घ्या, प्रश्न पुस्तकातून घ्या. हा एक आयत आहे. आयत आयत म्हणजे रेक्टॅंगल. आयत म्हणजे काय म्हणतो रेक्टॅंगल. रेक्टॅंगल बद्दल तुम्हाला काय माहिती आहे की आयत कशाला म्हणतात ज्याचे सर्व कोण कितीचे असतात नव्वदचे. हा सुद्धा नव्वदचा, हा सुद्धा नव्वदचा, हा सुद्धा नव्वदचा आणि हा सुद्धा नव्वदचा. आणि आपला प्रश्न काय विचारला त्यांनी की पूरक कोणाच्या जोड्या घ्या, याच्यातून कोणतं कोण कुणाचा पूरक कोण. तर सगळे एकमेकांची पूरक कोण होतील, कारण कोणत्या पण दोघांची बेरीज चेक करा तुम्ही 180 भरणार ना, कारण त्या सगळ्यांची माप किती आहे 90-90. तर म्हटल्यावर तुम्हाला सगळ्यांची बेरीज 180 करता येऊ शकते. तुम्ही कोणत्या पण जोड्या सांगा मला दोन कोणांच्या. पहिली सांगा पी आणि एम ची जोडी, कारण त्यांची पण बेरीज 180 भरते. दुसरी सांगा एम आणि एनची जोडी, कारण त्यांची पण बेरीज 180 भरते. आणि तिसरी सांगा एन आणि टी ची जोडी, कारण त्यांची पण बेरीज 180 भरते. आणि चौथी सांगा टी आणि पी ची जोडी, कारण त्यांची पण बेरीज 180 भरते. कोणते पण दोन कोण सांगायची तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट पी आणि एन बोलले असते तरी चाललं असतं, कारण त्यांची पण बेरीज 180 भरते. म्हणून पी आणि एन एक नवीन जोडी बनेल. असे खूप साऱ्या जोड्या बनता येतात. हा आणि एम आणि टी ची पण जोडी बनते बघा, कारण ते पण 180 भरतात. हा पहिल्यांदा काय करायचं, टेक्निक कसं वापरा. पहिल्यांदा पी एम घ्या, मग एम एन घ्या, मग एन टी घ्या, मग टी पी घ्या, झाले चार. मग पी एन घ्या आणि एम टी घ्या, अशा सहा जोड्या बनतात की ज्यांची बिरीज 180, कारण ते सगळे 90 असल्यामुळे कुणाची पण बिरीज 180 येणार होती आणि आपल्याला पूरक कुणांच्या काय लिहायचं होतं जोड्या. तर ह्या जोड्या घ्या. ओके, आता हा एक प्रश्न थोडा डिस्कोय. ते बोलतात की कोण ए 70 आहे, कोण ए 70 आहे. तर तुम्ही पहिल्यांदा कोण ए चा कोटी कोण काढा आणि मग त्या कोटी कोणाचा पूरक कोण काय. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल फाइंड द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ ए अँड देन फाइंड सप्लिमेंटरी अँगल ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ ए. म्हणजे काय अर्थ आहे त्याचा बघा. ए जर 70 असेल तर ए चा कोटी कोण किती असेल, कोटी कोण काढा. कोटी कोण कसा काढणार तुम्ही, ह्या कोणाला 90 मधून काय करणार वजा करणार. 90 मधून वजा केलं तर उत्तर येतं 20. कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ ए, कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ अँगल ए, अँगल ए चा कॉम्प्लिमेंटरी अँगल हाय, कारण अँगल ए स्वतःला 70 आहे. तर तो 90 मधून जर वजा केला तर 20 होतो. आता हा आलेला जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे का, त्याचा पूरक कोण काढा. म्हणजे तुम्हाला जो पूरक कोण काढायचा 20 चा पूरक कोण म्हणजे सप्लिमेंटरी अँगल ऑफ 20. सप्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री किती येणार तो. 20 डिग्रीचं सप्लिमेंटरी अँगल, त्याला 180 मधून वजा करावं लागेल, म्हणजे 160 येणार तो उत्तर आपल्याला. एकदम सोपं होतं बघा. कोण ए किती दिलेलं होतं 70, पहिल्यांदा त्याचा कोटी कोण किती आला 20, आणि मग त्या आलेल्या कोटी कोणाचा पूरक कोण किती आला 160. प्रश्न नीट वाचा, जमून जाईल उत्तर. एकदम अवघड नाही, सोपंच आहे, इझी बघा. कोण ए च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाच्या मागतील. कोण ए चा कोटी कोण 20, मग त्याचा पूरक कोण 160 असेल. आणि लास्ट आता ए आणि बी एकमेकांची पूरक कोणी म्हटल्यावर त्यांच्या दोघांची बेरीज किती येणार 180. त्यातलं तुम्हाला कोणतं काढायचं आहे, ए बी दिलेलं आहे 1+20. बी जर 1+20 असेल तर हे दोघंचे दोघं पलीकडे जाणार आता. हे बघा, ए नाव तशाच कसं घ्या, कारण ए तुम्हाला माहीत नाही पण बी किती तुमचा 1+20. आता काय होतं पुढच्या स्टेपला, हे 180 तसंच राहील, हे +20 होईल आणि +1+X होईल असं होत असतं. ते म्हणजे चेंज करावं लागतं. हे बीचं माप हे दिलेलं आहे तुम्हाला 1+20, मग एचं माप काढायचं होतं तुम्हाला. तर एचं माप काढताना काय करता, हे +20 करा, हे +1+X करा. मग 180 मधून 20 गेलो 160 उरेल, हे एक्स काही वजा होऊ शकत नाही आणि म्हणून हे एचं तुमचं माप आहे 160+X. प्रत्येक करा. तुम्हाला काय सांगितलं होतं त्यांनी की ए आणि बी हे एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत, परस्परांचे पूरक कोण. म्हणून तुम्ही ए आणि बीची बेरीज किती येणार 180. त्यातला ए तुम्हाला माहीत नाही आहे, तो तुम्हाला काढायचा आहे. पण बी तुम्हाला माहिती आहे 1+20. मग काय होतं पुढच्या स्टेपला, हे +20 पलीकडून वजा होत असतात. तुम्ही लक्षात ठेवा, अधिकचे वजा होतात कारण +X होतं. जर एखादं वजा असतं तर ते पलीकडे जाऊन अधिक झालं असतं. मग ते +20 होतं आणि +1+X होतं आणि मग 180 मधून 20 गेली की 160 होतं. 160+X इझी ना एकदम. तर व्यवस्थित तुम्ही बघा, हे आता झालाय आपला सराव संच 17. या धड्याचे आपले ऑलरेडी 3 सराव संच झाले, सराव संच 15, सराव संच 16, सराव संच 17.
तिघांचे पण व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि तिघांचाही होमवर्क मला नीट करत करून दाखवा. आणि व्याख्या सुद्धा तीन झाल्या, संलग्न कोण, कोटी कोण, पूरक कोण, म्हणजे काय ऍडजसंट अँगल, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स अँड सप्लिमेंटरी अँगल्स. तिघांच्या व्याख्या पाठ करा. ओके बाळांनो.